तुम्ही देताल मला मग तुम्ही तुमच्याकडे पैसे माझ्याकडे आहेत घाबरू नको हां माझ्याकडे आहेत नक्की करा का आहेत अहो बाबा तुम्ही मागे दिले पैसे ते नको नको अहो तुम्ही मागे दिले पैसे तुझं पोट दुखतं हे महत्त्वाचं आहे आणि तू मेडिकल कॉलेजला आहेस हां मेडिकल कॉलेजला मी नाहीये मी नवीन आलोय पुण्यामध्ये पुण्यामध्ये नवीन आला थोडं काहीतरी शिकणार आहेस ना बरोबर हो शिकायसाठी आलो हे मला एवढे नको बाबा पाच रुपये झाले मला नाही नाही ऐका ऐक एक मिनिट थांब हे बघा जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठमोळा चॅनलचं नाव आहे प्रँक माझे जे मिळतात फक्त आणि फक्त रियल प्रँक्स मे प्रशांत मित्रांनो आजच्या प्रँकमध्ये आम्ही प्रँक नाही केला तर आम्ही एक सोशल एक्सपेरिमेंट केला याच्यामध्ये मित्रांनो पोट दुखतं या बाहेर मी गरीब लोकांकडे गेलो आणि त्यांना 2 रुपये किंवा 5 रुपये विचारणा केली याच्यानंतर काही लोकांकडे अक्षरशः खिसा रिकामा होता तरी पण त्यांनी आम्हाला खिशात जेवढे काही पैसे होते ते आम्हाला दिले आणि याच्यानंतर आम्ही त्यांना जे सरप्राईज दिलं ते पाहून तुमच्यामुळे सुद्धा पाहणं देईल कारण खूप छान व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो आम्ही सुद्धा खूप जास्त इमोशनल झालो आहे व्हिडिओ करताना सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझी तुम्हाला कळकळीची इच्छा आहे की व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल व्हिडिओला कमेंट नाही केलं तरी चालेल आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नाही केलं तरी चालेल परंतु ही व्हिडिओ कमीत कमी एका व्यक्तीला जरूर शेअर करा जेणेकरून अशी कामं दुसरे लोकंसुद्धा करतील सो भेटूया व्हिडिओच्या शेवटी नवीन आलो आहे माझं पोट लय दुखतंय बेकार दुखतंय मला एक 5 रुपये पाहिजे होते गोळीसाठी गोळी घ्यायची तुम्हाला हां 5 रुपये 5 रुपयाला गोळी भेटते आजी ऐका ना इथं मेडिकल कुठे जवळपास मेडिकल हां तुम्हाला मेडिकल इथं भेटेल कसल्यामध्ये कोळी चौकाच्या वर हां का हां आणि इकडे बोलायला लांब आहे मी हां पुढे एक चौक आहे ऐका की माझं डोकं दुखत होतं मला 5 रुपये पाहिजे होते मराठी येते का तुम्हाला ऐका ना माझं आहे ना पोटले दुखते भयंकर पण मला आहे ना मेडिकलमध्ये गेला 5 रुपये नाहीत माझ्याकडे ऐका की मी नागपूर तुम्ही कुठले आहेत बीड जिल्हा आहे का मी नागपूरवरनं नागपूरवरनं नाही का तर माझं पोट आणि डोकं सकाळपासून दुखायला लागलेलं आहे आणि माझं काय झालं आहे पाकिट पण मारले हां पाकिट पण मारले माझं तर मला आहे ना गोळी घ्यायची होती गोळी बघते मेडिकलमधनं लय पोट दुखते एक गोळी घ्यायची होती तर 2 रुपये किंवा 5 रुपये भेटतील का मला तुमच्याकडे असेल तर नाही तर नका देऊ इकडे साईडला आहे साईडला पाकिट मारलं हा ना मला विचारायची पण लाज वाटतोय तुम्हाला कसं काय विचारावं या तुम्ही पण धन्यवाद तुमच्याकडे आहेत ना 5 रुपये गोल 2 रुपये तरी चालेल लय पोट दुखते 5 आहे तुमच्याकडे मग तुमच्याकडे काहीच नाही घ्या आता मग तुमच्याकडे काहीच नाही का जवळ आता मग राहू द्या मग मी कोणाकडे तरी मागतो पोटले दुखते हो माझं मी कोणाकडे मागू त्यामुळे मी तुमच्याकडे आलो एक मिनिट इकडे ना गोळी घेण्यासाठी तुम्ही देताल मला मग तुम्ही तुमच्याकडे पैसे माझ्याकडे आहेत घाबरू नको हां माझ्याकडे आहेत नक्की करा का आहेत अहो बाबा तुम्ही मागे दिले पैसे ते नको नको अहो तुम्ही मागे दिले पैसे तुझं पोट दुखतं हे महत्त्वाचं आहे आणि तू मेडिकल कॉलेजला आहेस हां मेडिकल कॉलेजला मी नाहीये मी नवीन आलोय पुण्यामध्ये पुण्यामध्ये नवीन आला थोडं काहीतरी शिकणार आहेस ना बरोबर हो शिकायसाठी आलो हे मला एवढे नको बाबा 5 रुपये झाले नाही नाही ऐका ऐक एक मिनिट थांब हे बघा हे फक्त मला 5 रुपये झाले सगळे भय राहू तुमच्याकडे आणि दुसरी गोष्ट काका असेल तर द्या 2 रुपये तरी चालेल 5 रुपये नाही दोन रुपये द्या बस 2 रुपये ऐका 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 तुम्ही मला एक मिनिट थांबा तुम्ही हे दिलं ना मला यासाठी तुम्हाला बक्षीस आहे नको बाया मला का ते सारखं आओ बघा 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 तुमच्यासाठी आओ बघा दे तुमच्यासाठी काय हा हे तुमच्यासाठी आहे
तुमच्याकडे बक्षीस आहे म्हटलं माझ्याकडे तुमच्याकडे बक्षीस तुमच्यासाठी तुमचं मन बाबांना बघायचंय बा आशीर्वाद असं ओके चला जाऊ का तुमचं फक्त मन बघितलं ते पाच रुपये राहू द्या माझ्याकडे तुमचा आशीर्वाद म्हणून एवढं बोलून घेऊन चालता मुलगा बेवडा काय सांभाळत नाही हा ना मुलगा बेवडा त्यामुळे करावं लागते हो का हा का मग तुम्ही बायको म्हणे पोरगा बघतच नाही अजिबात हे घ्या अजून एक पाकिट अहो पाय नका पुढे घ्या आजी हा धन्यवाद तुमचे शब्द पडले देव देतोय मला ऑलरेडी हो नक्की 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 हे काय नाही माझ्याकडे हे बघा खोला तुमच्यासाठी देगा उसका भी भला हा जो देगा उसका भी भला जो न देगा हे तुमच्यासाठी